गिरीश भाऊ, काँग्रेसनी दोन उमेदवारांवर लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलंय मतावर, काय प्रतिक्रिया झाली? नाही, कुठलाही म्हणजे अर्थहीन असं तो आक्षेप आहे. मला वाटतं तो आक्षेप होऊ शकत नाही, तो आक्षेपच होऊ शकत नाही. कारण गेल्या वेळीसुद्धा दोघांनी सुद्धा ज्यांनी मतदान केलं त्यावेळेला त्यांनी आंघोळ करून आणलेलं होतं. लक्ष्मणभाऊ जगताप असतील, मुक्ता टिळक असतील, यांना त्यावेळेला त्यांनी अलाव केलेलं होतं. त्यावेळेला कुठल्या अपेक्षा घेतलेलं नव्हतं, त्यावेळेला अशाच पद्धत अपेक्षा आम्ही मतदान केलेलं होतं. पण यावेळेला जाणीवपूर्वक टाईमपास करायचा, काहीतरी वेळ काढायचा पुन्हा, आणि म्हणून मला वाटतं सगळं केलेलं आहे. पण अरुणी तर काय कधी सांगितलं की ऑप्शन होऊ शकत नाही, कारण जी रितसर परवानगी आम्ही अरुणाची लेखी घेतलेली आहे, त्यांना ते खुर्चीवर उठू शकत नाही. स्टेजवर आम्ही कसं त्यांना खुर्चीवर भिंतीवर टाकलं तिथे आणलं, आणि त्यानंतर ॲसिस्टंट ज्याला दिलेला होता त्यांनी मतदान केलेलं आहे. मला वाटतं याला कुठलंही जे ऑब्जेक्शन आहे हे निरर्थक आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.